नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। सुरुवातीला बातमी, पंतप्रधान आणि संपूर्ण देशभरातल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची। कारण या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे पंतप्रधानांच्या समोर मांडले आहेत। त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्याकरता उपनगरीय रेल्वे सेवा सुरू झाली पाहिजे, तसंच शेतकऱ्यांना पीक कर्जसुद्धा मिळालं पाहिजे। महाराष्ट्राचा जो GST वाटा आहे तो सुद्धा लवकर मिळावा अशी विनंती महाराष्ट्राच्या वतीनं पंतप्रधानांच्याकडे करण्यात आली। केंद्र सरकारनं त्यांचं मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल, याचं सुद्धा पुन्हा एकदा आवाहन विनंती राज्याच्या वतीनं केंद्राला करण्यात आले। महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे निर्णय या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधनं होऊ शकतात याच्या संदर्भातली विनंती करण्यात आलेली आहे पंतप्रधान कार्यालयाकडे पंतप्रधानांच्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये। आणि साधारण जी प्राथमिक माहिती मिळते आहे त्यानुसार 9 वाजेपर्यंत रात्री हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू राहू शकते। संस्था पोर्टस लष्कराची रुग्णालयं आणि आयसीयू बेड सुविधा सुद्धा राज्याकरता उपलब्ध करून द्यावी। महाराष्ट्रातली परिस्थिती काही गंभीर आहे। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विवेक, काय आणखीन महत्वाचे मुद्दे मांडण्यात आलेत राज्याच्या वतीनं मुख्य पंतप्रधानांच्याकडे? मिलिंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांची व्हिडिओ कॉन्फरन्स सध्या सुरू आहे। त्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की 3रा लॉकडाऊन हा 17 मेला संपणार आहे आणि त्यापूर्वी पंतप्रधानांनी देशातल्या सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलेला आहे। महाराष्ट्रातर्फे काही मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले, त्यातले 2 प्रमुख मुद्दे ते म्हणजे असे आहेत की अत्यावश्यक सेवा मुंबईमधल्या आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरूपाची लोकलची सेवा सुरू करण्यात यावी अशी एक महत्वाची मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे। त्यामुळे राज्यातली लोकल सेवा आणि अत्यावश्यक सेवा हे ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतात हे स्पष्ट आहे। आणि त्यासोबतच आपण बघतोय की जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालेला आहे तेव्हापासून पोलिसांवरचा ताण हा मोठ्या प्रमाणात होतो आहे। पोलिसांची पुरेशी विश्रांती देखील होत नाहीये आणि त्यामुळेच केंद्रानं देखील तिथलं मनुष्यबळ द्यावं, म्हणजे निमलष्करी दलाची मदत केंद्रानं केली पाहिजे अशी देखील मागणी उद्धव ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज केलेली आहे। त्यासोबतच GST परताव्याचा एक देखील मुद्दा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातर्फे राज्य सरकारतर्फे सातत्यानं केंद्राकडे मांडला जातोय। अजित पवार यांनी देखील पूर्वी GST राज्यातला हिस्सा मिळावा अशी मागणी केली होती, त्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। आणि त्यासोबतच पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अशी देखील मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। अर्थातच राज्यातले व उद्योग धंदे सुरू झाले पाहिजेत, व्यवसाय सुरू झाले पाहिजेत ही भूमिका आहेच आहे, पण त्यासोबतच काही अत्यावश्यक सेवा आहेत त्यांना देखील यातून दिलासा कसा देता येईल याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। अर्थातच 17 मे नंतर ही लॉकडाऊन नेमका राहतो कसा, उद्योगधंदे नेमके मागे कसे लावायचे आणि अत्यावश्यक सेवांचं काय करायचं याचा निर्णय राज्य सरकार या व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर घेणार आहे। त्यामुळे कदाचित उद्याला किंवा परवाला मुख्यमंत्री हे राज्यातल्या जनतेला सुद्धा संबोधित करू शकतील। गेल्या वेळेला जसं त्यांनी एक सूतोवाच केलं होतं निमलष्करी दलाकडे राज्यात पोलिसांना विश्रांती देऊन त्यांच्याकडे याचं सूतोवाच त्यांनी त्या दिवशीच्या लाईव्हमध्ये केलं होतं। आता पाहूया ते मुख्यमंत्री काय म्हणतात ते। विवेक, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल। दरम्यान याच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अन्य राज्याचेही मुख्यमंत्री सहभागी झाले होते। कोरोनाच्या मुद्द्यावरून राजकारण करू नका, राजकारण कोरोनाचं राजकारण हाताळण्यापूर्वी राजकारण करू नका, ही वेळ राजकारण करण्याची नाही अशा शब्दामध्ये ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला। पंतप्रधान मोदींसोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, या बैठकीत ममता दीदी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आम्ही केंद्राला सहकार्य करतोय, मग तुम्ही राजकारण का करताय, हा संघराज्यीय देश आहे, लॉकडाऊन उठवण्याआधी राज्यांना विश्वासात घ्या असंही ममता बॅनर्जी यांनी मोदींना म्हटलं। 31 मेच्या आधी तामिळनाडूमध्ये रेल्वे सेवा सुरू करू नका असं आवाहन तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलनीसामी यांनी केलं आहे।
त्यामुळे 31 मेच्या आधी तमिळनाडूत रेल्वे सेवा नको, तसंच ममता बॅनर्जी सुद्धा कोरोनाच्या वरनं राजकारण करू नका असं म्हणत केंद्रावर आणि पंतप्रधानांवर आक्रमण केलं.